तुम्ही कितीही चांगले असू द्या, पण तुम्ही चुकीच्या ठिकाणी असाल तर तुमची किंमत शून्य आहे. यश मिळते तेव्हा कळते आपण कोण आहोत, आणि अपयश मिळाल्यावर कळते आपले कोण आहेत. माणसाने कुठूनही घसरावे, फक्त लोकांच्या नजरेतून घसरू नये, कारण मोडलेल्या हाडांवर उपचार होऊ शकतो पण मोडलेल्या मनाचा नाही. बऱ्याचदा एका क्षणात घेतलेल्या निर्णयाची किंमत आयुष्यभर चुकवावी लागते. काही अपमान चांगले असतात, कारण जेव्हा ते मनाला लागतात तेव्हाच माणूस कामाला लागतो. साखर आणि मीठ दोघांचाही रंग सफेद असला तरी त्यांची ओळख चवीवरूनच कळते. तसेच माणसाची ओळख त्याच्या चेहऱ्यावरून नाही तर त्याच्या कृतीतून कळते. ह्या जगात प्रत्येकामध्ये काहीतरी कमतरता असते, पण माणसाला स्वतःमधील कमतरता सोडून इतरांचीच जास्त दिसते. सौंदर्याला जास्त महत्त्व देऊ नये, महत्त्व द्यावे तर व्यक्तीमधील गुणांना, कारण सौंदर्याचे आयुष्य तारुण्यापर्यंतच व गुणांचे आयुष्य मरणापर्यंत असते. माणसांना जोडणे, माणसांना जपणे हे जितके महत्त्वाचे असते त्याहून अधिक महत्त्वाचे माणसांना ओळखणे आहे. जो इतरांच्या भावनांशी खेळतो त्याच्या भावनांशी नियती पण खेळ खेळते. एखादी पंगत चुकली की एक वेळचे जेवण होते, पण संगत चुकली की संपूर्ण आयुष्याची दिशा भरकटते. एखाद्याला माफ करण्याचा मोठेपणा असावा, पण पुन्हा त्याच्यावर भरोसा ठेवण्याचा मूर्खपणा नसावा. कोणी तुमच्याविषयी चुकीचे बोलूनसुद्धा तुम्ही तिथेच थांबत असाल तर तुम्ही प्रेमात नसून स्वतःचा आत्मसन्मान गमावून बसलेले आहात. गप्प राहणं चांगलं असतं, पण जेव्हा तुमच्यावर अन्याय होत असेल तेव्हा बोलणं गरजेचं असतं. खोटं ऐकण्याची मजा तर तेव्हाच येते जेव्हा खरं तुम्हाला आधीपासूनच माहिती असते. ह्या दुनियेत फार गंभीर होऊन तुमचे आयुष्य जगू नका. तुम्ही ह्या दुनियेत येण्याआधीही हे जग होते, आणि तुम्ही गेल्यानंतरही हे जग असेच राहणार. जे व्हायचे ते होणारच, जे नाही होणारे ते कधीच नाही घडणार. त्यामुळे आयुष्य खूप सिरियसली होऊन जगण्यापेक्षा गमतीने जगा.